हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत उकडीचे मोदक तसेच ज्यांना उकडीचे मोदक जमत नाही कायमच तुट ते तुटतात त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे नक्की घरी ट्राय करून बघा खूपच झटपट होतो तसेच सोपा सुद्धा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेजारी बेलायकॉन असतं तेही प्रेस करा चला तर मग सुरू करूया इथे मी तांदळाची पिठी घेतली आहे तांदळाची पिठी ही कशी बनवायची ती मागच्या एपिसोडमध्ये मा आपण बघितली आहे तीही तांदळाची पिठी आहे जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता आता आपण पिठी कापडाने गाळून घ्यायची आहे कधीकधी पिठी ही जाड असते त्यामुळे मोदक हे तुटतात त्यांची पारीसुद्धा व्यवस्थित जमत नाही म्हणून आपण पिठी ही कापडाने गाळून घेणार आहोत त्या पद्धतीने जर तुम्ही मोदक बनवले तर ते फाटणार नाही तुटणार नाही एकदम छान अशी पारी तयार होते आणि मोदकसुद्धा खूप सुरेख होतात आता आपण पिठी गाळून घेऊया तुम्ही बघू शकता जाड रवा वर आला आहे आणि पीठ पिठी आहे ती खाली गेली आहे या जाड रव्याने मोदक तुटू शकतात म्हणून हा आपण वेगळा करून घेतला आहे आता आपण हा मोजून घेऊया एका कढईमध्ये आपण टाकणार आहोत एक वाटी पाणी आपलं पीठ हे एक वाटी होतं म्हणून आपण इथे एक वाटी पाणी घेतलं आहे त्यात आपण टाकूया थोडंसं मीठ आणि चमचाभर लोणी हे घरी बनवलेलं लोणी आहे लोण्याने खूप छान उकड बनते मोसर उकड बनते आता आपण त्यात टाकूया एक चमचाभर तेल पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये तांदळाची पिठी टाकून घेऊया आणि लगेचच मिक्स करून गॅस कमी करायचा आहे आणि छान मिक्स झाल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवूया आणि चार ते पाच मिनटासाठी आपण वाफवून घेणार आहोत गॅस बंद केला तरी चालेल किंवा कमी गॅसवर तुम्ही वाफ काढली तरी चालेल आता आपण तीन ते चार मिनटासाठी वाफ देऊन घेऊया तुम्ही बघू शकता आपली उकड रेडी आहे आता आपण ती मळून घेणार आहोत ती थोडीशी गरम असतानाच मळायची आहे आणि आपण ती थोड्याशा पाण्याच्या हाताने मऊसर मळून घेणार आहोत थोडं थोडं पाणी ॲड करत आपण उकड मळून घेऊया आणि मऊसर अशी बनवून घ्यायची आहे उकड जर मऊसर नसेल तर मोदक हे तुटू शकतात म्हणून पाण्याचा अंदाज घेत थोडं थोडं पाणी ॲड करत मऊसर उकड मळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ही छान मळली गेली आहे आता आपण ही तशीच बाजूला ठेवून देऊया आणि सारण बनवून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये थोडीशी खसखस टाकली आहे तुम्ही तिळसुद्धा यूज करू शकता ती थोडीशी आपण भाजून घेऊया ती खूप लवकर भाजते त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आता आपण त्यात टाकूया एक वाटी ओला नारळ तो थोडासा परतल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत पाऊन वाटी गूळ एक वाटी जर तुमचं खोबरं असेल त्यासाठी पाऊन वाटी गूळ हा पुरेसा होतो आता आपण गूळ वितळेपर्यंत सारण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपलं सारण हे छान रेडी होत आहे ते बऱ्यापैकी कोरडं झालं आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत वेलची पूड आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे त्याला आपण थोडंसं लोण्याचा हात लावूया म्हणजे आपली उकड त्याला चिकटणार नाही त्यावर छोटासा गोळा घेऊन तो छान मळून घ्यायचा आहे त्यावर ठेवून पुन्हा एक प्लॅस्टिकचा कागद ठेवून आपण लाटून घेणार आहोत पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे हलक्या हात्याने लाटायची आहे म्हणजे त्याला तडे जाणार नाही तुम्ही बघू शकता आपली पोळी लाटून रेडी आहे आता आपण त्यावर सारण टाकून घेऊया सारण हे आपण पोळीवर पसरवून ठेवणार आहोत ज्यांना उकडीचा मोदक जमत नाही किंवा कळ्या जमत नाही त्यांच्यासाठी खूप छान पर्याय आहे आता आपण चा रोल बनवून घेणार आहोत हलक्या हाताने प्रेस करत पोळीचा रोल बनवून घ्यायचा आहे बाकरवडीला आपण जसा रोल बनवतो त्याप्रमाणेच रोल बनवून घ्यायचा आहे तुम्ही ही वडी कापल्यानंतर सारण बाहेरसुद्धा येत नाही त्यामुळे प्रसाद म्हणून वाटायला सुद्धा खूप सोपं जातं आता आपण दोन्ही कडा दाबून घेणार आहोत म्हणजे आपलं सारण हे बाहेर येणार नाही थोड्याशा पाण्याच्या हाताने आपण ते प्रेस करून घेऊया तुम्ही बघू शकता आपला रोल रेडी झाला आहे आता आपण मोदक बनवून घेऊया त्यासाठी मी एक छोटासा गोळा घेऊन तो मळून घेतला आहे आणि पाण्याच्या साह्याने आपण तो हाताने पारी बनवून घ्यायची आहे तुम्ही प्लॅस्टिकच्या पेपरवर आपण जशी पोळी लाटली त्यानुसार लाटूनसुद्धा घेऊ शकता त्याने वेळसुद्धा वाचेल तुम्ही बघू शकता आपली पारी रेडी झाली आहे आता आपण त्याला कळ्या बनवून घेणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण मोदकाला कळ्या पाडून घेऊया मधलं बोट आणि अंगठ्याने आणि अंगठ्या शेजारच्या बोटाने आपण ते प्रेस करत कळ्या पाडू शकतो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कळ्या पाडून घ्यायच्या आहे जर तुम्हाला हे जमलं नाही तर तुम्ही वड्यांचा पर्याय चूज करा खूपच छान होतात कळ्या पाडून रेडी आहे आता आपण त्यामध्ये सारण भरून घेणार आहोत हलक्या हाता हाताने आपण कळ्या हळूहळू हळूहळू मध्ये आणायच्या आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्या दुमडून घेऊया कळ्यांवर प्रेस न करता हलक्या हाताने वरच्यावर आपण त्या मिक्स करून घेणार आहोत म्हणजे कळ्या आहेत चेपल्या जाणार नाहीत तुम्ही बघू शकता आपला मोदक रेडी आहे इथे मी चाळणीमध्ये एक केळीचे पान ठेवले आहे त्यावर आपण रोल आणि मोदक ठेवून घेऊया त्यावर आपण थोडंसं दूध लावणार आहोत दुधाने मोदक किंवा आपण जी वडी बनवली आहे ती फाटणार नाही किंवा तुटणार नाही आणि त्यावर आपण थोडंसं केसर ठेवूया आता आपण वडी आणि मोदक वाफवून घेणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं आहे आता आपण त्यावर चाळण ठेवून कमीत कमी सात ते आठ मिनटासाठी वाफवून घेणार आहोत हाय फ्लेमवर तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनटानंतर आपले मोदक आणि वडी वाफून रेडी आहे केसरमुळे ते खूप छान दिसते आणि चवीला पण खूप छान लागते आता आपण वडी कापून घेऊया यासाठी ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चाकू बुडून घ्यायचा आहे म्हणजे आपलं सारण हे त्याला चिकटणार नाही आणि हलक्या हाताने आपण वडी कापून घेऊया तुम्ही लहान किंवा मोठ्या अशा आकाराच्या वड्या कापू शकता किंवा तुम्ही दोऱ्याने सुद्धा वड्या कापू शकता वड्याने जर वड्या दोरीने जर वड्या कापल्या तर सारण इकडे तिकडे होत नाही पसरत नाही तुम्ही बघू शकता खूप छान आणि सहज कापल्या जातात सारणसुद्धा पसरत नाही नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आवडल्यास लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू